राहुरी तालुक्यातील कोंडवडीते गणपत म्हसे यांचा पाळीव कुत्रा रस्त्याने जाताना येताना भुंकतो म्हणून त्या पाळीव कुत्र्यावरती कुऱ्हाडीने वार करून त्याला जखमी करण्यात आलंय. 12 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. गणपत मोहन म्हसे यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवली आहे. त्यामध्ये म्हटलंय की 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 दरम्यान गणपत म्हसे यांचा पाळीव कुत्रा हा घराच्या समोर होता. यावेळी काहीही कारण नसताना आरोपी पोपट पवार यांना गणपत म्हसे यांच्या पाळीव कुत्र्याच्या पाठीवरती कुऱ्हाडीनं वार करून त्याला जखमी केलंय. गणपत म्हसे यांनी त्या पाळीव कुत्र्याला घेऊन राहुरी पोलिसांना गाठलं. तसेच त्या कुत्र्याला पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी त्या जखमी कुत्र्यावरती उपचार केले आहेत. गणपत मोहन म्हसे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी पोपट दत्तात्रय पवार याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार HM आव्हाड हे करत आहेत. मी गणपत मोहन म्हसे करणार कोंडवड. माझा जो पाळीव कुत्रा आहे तो आमच्या शेजारी का रस्त्याने येत होता, तर शेजारी पोपट पवार यांनी कुरड आणली त्याला, त्यामध्ये तो आजारी पडलेला आहे. त्याला आता दवाखान्यामध्ये औषध उपचारासाठी आणलेलं आहे. कोणी मारली कुराड? पोपट दत्तात्रय पवार. कोणत्या कारणावरून? रस्त्याने जातो येतो म्हणून घरा शेजारीच. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.